हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सो आजचं पण वातावरण खूप छान पडलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही वॉकसाठी खाली आलेलो आहोत आणि खूप छान वाटतंय। आजचं वातावरण पण अगदी फ्रेश वाटत आहे। सो आज म्हटलं मग चालता चालता तुमच्याशी गप्पा पण मारणार होतील आणि मला तुमच्याबरोबर थोड्या गोष्टी शेअर करायच्या होत्या। त्या म्हणजे अशा की युरोपमध्येच आणि स्वीडनमधल्या लाईफस्टाईल ही जरी खूप छान असेल, अगदी सुखसोयी सगळ्या असतील इथे, पण एक इंडियन म्हणून आपण काही गोष्टी मिस करतो। सो त्यासुद्धा मी आज इथे मिस करते आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्या मी इथे युरोपमध्ये राहून मिस करते। सो त्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। विक्रांतला विचारूया की त्यांना ते कुठली गोष्ट मिस करतात। मी बऱ्याच गोष्टी मिस करतोय। मी सगळ्यात जास्त मिसळ मिस करतोय, कारण किंवा प्रत्येक शनिवारी मी आणि माझे काही मित्र आम्ही मिसळ खायला नेहमी जायचो इंडियामध्ये, पुण्यामध्ये असताना। आणि त्याचप्रमाणे जगदंबा हॉटेलमधलं जे नॉनव्हेज आहे ते सुद्धा खूप जास्त मिस करतो, मला ते खूप जास्त आवडतं। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इथे त्या असूच शकत नाही असं तशी टेस्ट मिळणं शक्यच नाही। आणि अजून कुठली गोष्ट असेल जी मी मिस करते, ती म्हणजे आपली सगळ्यांची आवडती तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड, हे जे स्ट्रीट शॉपिंग आहे ना, जिथे खूप छान छान इतका सुंदर सुंदर व्हरायटीज मिळतात प्रत्येक गोष्टीच्या, म्हणजे अगदी इयरिंग्स असतील किंवा ड्रेस मटेरियल्स असतील, साड्या असतील, तर खूप सुंदर सुंदर मिळतात। आणि तो जो स्ट्रीट शॉपिंग करण्याचा फील आहे ना, तो इथे अजिबात नाही आहे, म्हणजे येऊच शकत नाही। कारण इकडे एकतर मॉलमध्ये जा किंवा स्ट्रीट शॉपिंग जरी असेल तरी मग ती आपण जी मजा असते ना पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पण शॉपिंग करायची, ती इकडे तर अजिबातच नाही आहे। सो अजून कुठली गोष्ट असेल जी मी मिस करते, ती म्हणजे पुण्यातली तुळशीबाग, लक्ष्मी रोड आणि FC रोड, कॅम्प एरिया, ह्या सगळे जे स्ट्रीट शॉपिंगचे एरिया आहेत ना, ते मी खूप जास्त मिस करते। म्हणजे इथे ते होऊच शकत नाही, अगदी काही छोटीशी गोष्ट घ्यायची झाली तरी मग आपल्याला एकतर मॉलमध्ये जावं लागतं किंवा जरी शॉप्स असतील तरी, पण तो जो फील असतो ना शॉपिंगचा, स्ट्रीट शॉपिंगचा, तो इथे नाही आहे अजिबात। आणि तुळशीबाग तर सगळ्यांनाच माहिती आहे, तुळशीबागेत किती छान छान गोष्टी मिळतात, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळं, म्हणजे इयरिंग्स असतील, ड्रेस मटेरियल असतील, साड्या असतील, नऊवारी असतील रेडीमेड, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या इथे तर मिळत नाही। साडी पहिली गोष्ट, साड्या इथे मिळत नाही, नऊवारी तर अगदीच नाही, त्या आपल्याला एकतर इंडियावरून आणाव्या लागतात किंवा मग कुरिअर करू शकतो आपण इथे। पण ह्या सगळ्या गोष्टी मी इकडे आल्यावर खूप जास्त मिस करते। त्यानंतर अजून एक सांगायचं झालं ते म्हणजे आपल्या पिठाच्या गिरण्या इथे नसतात, म्हणजे आपण जसं गव्हाचं पीठ असेल, ज्वारीचं असेल, बाजरीचं असेल, असं फ्रेश दळून आणतो ना, तसं इथे मिळत नाही, इथे पॅकेजिंगमध्ये मिळतात। सो ती एक गोष्ट मी इकडे मिस करते। आणि त्याच्यानंतर अजून बरेच छोटे छोटे आहेत, म्हणजे अगदी इस्त्रीचं दुकान आपल्याकडे पण प्रत्येक गोष्टीसाठी आपण शॉप्स आहेत आणि खूप वेगवेगळ्या सुविधा आहेत, तसं इथे इतकं नाही आहे। म्हणजे आता इस्त्रीचे आपण कपडे टाकतो दुकानामध्ये तर इथे आपल्याला घरच्या घरीच करावं लागतं। त्याच्यानंतर जे छोटे छोटे क्लिनिक असतात, म्हणजे डेंटल क्लिनिक असू दे किंवा रेग्युलर चे जे क्लिनिक असतात ना, दवाखाने असतात आपण म्हणतो, तर ते इथे नसतात। इथे थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते हॉस्पिटलसाठी, म्हणजे अगदी काही तुम्हाला छोटासा सर्दी, खोकला, ताप वगैरे जरी आलेला असेल तरी पण आपण त्याच्यासाठी अपॉइंटमेंट घ्या आणि मग त्याचा नंबर आपल्याला खूप लेट मिळतो आणि मग तो नंबर येईपर्यंत तर आपण बरे पण झालेलो असतो। म्हणजे
थोडासा प्रोसेसिंगला वेळ लागतो आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते इथे. आणि एक विक्रांतच्या फ्रेंड बरोबर सुद्धा एक इन्सिडेंट असा झाला होता की त्यांच्या वाईफला फूड पॉइझनिंग झालं होतं आणि मग त्यांना खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा आणि त्यांनी खूप ट्राय केलं हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आणि त्यांनी अपॉइंटमेंट सुद्धा घेतली पण त्यांना खूप लेट नंबर लागला. मग ते डिरेक्टली गेले सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये पण तिथे डॉक्टर पण भेटले नाही त्यांना कारण कुणी सोडतच नाही आतमध्ये जर तुमची अपॉइंटमेंट नसेल तर. तर मग ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि जेव्हा त्यांचा मग नंबर आला तोपर्यंत तर ते बरे पण झाले होते. सो अशी सगळी खूप लेंदी प्रोसेस असते हॉस्पिटलसाठी. त्यानंतर इथे डेअरीज सुद्धा नसतात जे आपल्याला डेअरी प्रोडक्ट जर घ्यायचे असतील तर आपल्याला डायरेक्टली मॉलमध्येच जावं लागतं आणि मग मॉलमध्ये एवढ्या मोठ्या मॉलमध्ये शोधावं लागतं की डेअरी प्रोडक्ट कुठे आहे. तसं आपल्याकडे कसं स्पेसिफिक डेअरी असतात मग आता फेमस म्हणायचं झालं तर कात्रज डेअरी असते मग तिथे गेल्यावर एकत्रच सगळं आपल्याला मिळून जातं म्हणजे दूध असेल तूप असेल किंवा बटर असेल चीज असेल ताक लस्सी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं म्हणजे पटकन मिळून जातात. तसं इकडे जर घ्यायचं झालं तर मॉलमध्येच जा आणि मग सगळीकडे शोधा आणि मग घ्या तर ती डेअरी एक इथे नसते. सो ते पण एक खूप मिस करते मी. आणि विहिका आत्ता खाली खेळत होती तिला आणलंय वर नाही तर ती सगळं मातीत हात घालून घालून तिने सगळे हात खराब केले. शिवानी जसं सांगितलं तसे बरेचसे शॉप इथे आम्ही मिस करतोय. त्याचप्रमाणे स्वीट होम इथे इंडिया सारखे ऑब्व्हियसली तसे नाही बघायला भेटले जिथे आपल्याला समोसा कचोरी काजू कतली अशा गोष्टी इथे खूप जास्त मिस करतो आम्ही. ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही इकडे आल्यावर खूप मिस करतो. पण बऱ्याचशा अशा अशी गोष्टी आहेत की युरोपमध्ये खूप चांगले आहेत आणि मला पर्सनली त्या गोष्टी खूप आवडतात. सो त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच करेल की युरोपमधल्या ज्या मला आवडणाऱ्या गोष्टी आहेत सो त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.